हमारे स्टूडेंट क्लास 7 सब्जेक्ट इंग्लिश 1.6 की क्लास ऑफ दे रोड पार्ट 2 झालेला शिकवू आपला पार्ट 2 एंड रीड द कन्वर्सन टीचर बट दिस रियली टू शॉर्ट सेड आकाश वी मस्ट मेक हर प्राउड ऑफ म्हणजे काय होतं प्राउड म्हणजे अभिमान बट रियली म्हणजे खरोखर रियली म्हणजे खरोखर आकाश म्हणाला मला फार दुःख वाटते वी मेक अँड मस्ट बी हर प्राऊड आपल्याबद्दल अभिमान वाटावा म्हणजे कोणाला मिसेज देसाईला असं आपण काय केलं पाहिजे बट हाऊ प्रभू ते कसे करायचं व्हाट कॅन वी डू आपण काय करू आज सुनील विचारतो कोणाला आकाशला अरे ठीक आहे मॅडमला अभिमान वाटलं पाहिजे असं आपण काय करणार आहोत तू सांग ना She won't be happy unless I do well. Unless मी तोपर्यंत जोपर्यंत मॅडम आनंदी होत नाही किंवा हसत नाही किंवा प्रेमळ बोलत नाही तोपर्यंत डू यू थिंक दॅट पॉसिबल ते आपले करावे लागेल पॉसिबल म्हणजे शक्य ते कसे करणार तुम्ही अँड सडनली म्हणजे अचानक क्लिक म्हणजे फर्स्ट होणे यस आय सेड मी म्हणालो व्हाय नॉट का वी विल मेक इट पॉसिबल ते शक्य आहे इफ जर वी ऑल वर्क टुगेदर वी कॅन डू इट जर आपण टुगेदर म्हणजे एकत्र टुगेदर समजा पूर्ण वर्गाच्या जर एकत्र आलं आणि सगळ्यांनी जर काम केलं तर कोणतं काम कसं होते बेस्ट होते का नाही हो तो म्हणतो इफ जर वी ऑल वर्क टुगेदर वी कॅन डू इट आपण जर सगळं जर एकत्र म्हणून काम केलं तर आपण नक्की यशस्वी होऊ राईट सेड आकाश म्हणाला लेट डू इट आपण ते आत्ताच करू सो द नेक्स्ट डे दुसऱ्या दिवशी द होल क्लास सॅट टुगेदर डिस्कस द प्लॅन ऑफ ॲक्शन म्हणून सगळा वर्ग एकत्र जमला आणि त्याने आपला प्लॅन ऑफ ॲक्शन म्हणजे काय होते प्लॅन ऑफ ॲक्शन म्हणजे कृती योजना म्हणजे आराखडा तयार केला त्यांनी पूर्ण वर्गाच्या वर्ग बसला त्याने आराखडा तयार केला वी ऑल अग्री दॅट दोज हू गेट गुड मार्क्स शुड हेल्प अदर सगळे सहमत झाले ज्याला चांगल्या विषयावर चांगले मार्क्स आहेत तो मदत करणार आहे दॅट इज द आर व्हेरी वेल सेड नियती म्हणाली एकदम सुंदर फार छान आहे सी इज द मॅथ जीनियस इन अवर क्लास या वर्गामध्ये गणिताची हुशार विद्यार्थिनी आहे बट आय हॅव ट्राईड टू हेल्प बिफोर बट नो वन इज इंटरेस्टिंग मी गणिता हुशार असल्यामुळे मागच्या वर्षी म्हटलं की मी तुम्हाला मदत करणार आहे पण कोणी इंटरेस्ट दाखवलेलं नाही दे डू नॉट वॉन्ट बी हेल्प देम मी कोणाची काय कोणी माझ्याकडे मदतीला आलं नाही पर या यू आर टू बॉस सजेस्ट सोली म्हणाली तुला वाटलं असेल त्यांना का हे बॉस आहे मी हुकूम गाजवणार आहे मला हुशार आहे तर मला म्हणजे आपल्यावर रागवेल असं बाकी मुलांना वाटलं असेल वी हॅव द बेटर थिंग टू डू आफ्टर स्कूल हू वॉन्ट टू सीट अँड डू मॅथ सेड निलेश यू कॅन हेल्प मी गिव्हिंग द अँसर बघा आपण एक काम करू शाळा म्हटल्यानंतर सगळे मुलं एकत्र येऊ आणि हुशार जो मॅथमध्ये निलेश आहे तो म्हणाला आपण एकामेकाला उत्तर सांगू ओके सी व्हॉट आय मीन सेड नियती अँड दे आर बोथ वे बियाइंड द क्लास इन मॅथ दिस विल नॉट टू सेट आकाशवाद असं नाही डू यू थिंक देसाई मॅम विल प्राऊड ऑफ क्लास ऑफ कॅपिकॅट म्हणजे काय होते नक्कल टीचरला वाटलं ना पाहिजे काय नक्कल करून राहिले म्हणून माझी हा आपण वी मस्ट स्टडी विल अंडरस्टँड युअर मॅथ वेल इट रूल अँड हॅव टू फॉलो इट जोपर्यंत त्याला मॅथ पूर्ण समजत नाही तोपर्यंत त्याला आपण काय करायची आहे मदत करायची आहे म्हणजे त्याला मॅथचे पूर्ण उदाहरण सोडवता आले पाहिजे तोपर्यंत त्याला मदत करायची आहे अँड व्हॉट इफ यू नॉट अँड देअर मेनी लाईक देम चेन नेहमी आय हॅव ए आयडिया कल्पना कशी आयडिया चांगली आहे चेन छोली लेट सम ऑफ द स्टुडंट वर्क ऑफ अवर सर्च लाईट दे विल विजिट अस टू होम टाक एव्हरी डे टू सी वॉट अ स्टडी आपण प्रत्येक दिवशी आपण काय करू प्रत्येकाला भेटायला जाऊ अशा प्रकारे आपण काय करणार आहोत प्रत्येक विद्यार्थ्याच्या घरी जाऊन त्याला अभ्यासक्रम देणार आहोत जो अभ्यासात कमी असेल त्याला आपल्याला मदत करायची आहे असं या ठिकाणी याच्या ग्रुपना सगळ्याला सहमती दाखवलेली आहे उद्याला बाकी दुसरा पीठ बघू आपण